मराठा आरक्षण को लेकर राज्य सरकार की ओर से विशेष अधिवेशन का आयोजन किया गया है। इस अधिवेशन और मराठा आरक्षण पर प्रतिक्रिया देते हुए ओबीसी समाज के राष्ट्रीय अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने इस बारे में अपनी प्रतिक्रिया दी है। इसके साथ ही मनोज चरांकी के अनशन पर भी उन्होंने प्रतिक्रिया दी है। नहीं आता ते कोर्टाला काय पाहिजे, खरं म्हणजे असं आहे की मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ते आरक्षण नाकारलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी ऑब्झर्व केल्या होत्या त्या त्रुटीची जर पूर्तता केली आणि पुढे कोर्टामध्ये कोणी गेलं आणि ते जर सर्व व्यवस्थित असलं, जसं मागच्या वेळेस हायकोर्टामध्ये टिकलं होतं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं, त्याच्यात काही त्रुटी दाखवल्या, डेफिशियन्सीज दाखवलेल्या आहेत, ह्या डेफिशियन्सी जर लवकरात लवकर या आयोगाच्या माध्यमातून दूर होणार असतील आणि जर त्यांचं ते आरक्षण टिकणार असेल तर त्याला आमचा विरोध राहणार नाही।